नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात वाट पाहत आहात तर त्या संदर्भात एक मोठी बातमी आपल्या हाती आलेली आहे तर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना एक मागणीपत्रक पाठवलेलं आहे त्यामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या पोलीस पदासंदर्भात माहिती दिलेली आहे तर एकूण पदे किती रिक्त आहेत कोणते पदे रिक्त आहेत भरती कशा पद्धतीने घेणार आहेत केव्हा घेणार आहेत रूपरेषा काय ठरलेली आहे लेखी आधी आहे कट्टोंडी आधी आहे मैदानी आदिनी आहे या सर्व बाबीचा उल्लेख या सर्व बाबीचा माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल आणि पोलीस भरती संदर्भात प्रत्येक अपडेट पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बिलला प्रेस करायला विसरू नका तसेच विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ मिळतात प्रत्येक एक्झामला उपयुक्त ठरणारे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळतात प्रत्येक एक्झाममध्ये विचारल्या जाणारे आणि विचारल्या गेलेले असे सुद्धा प्रश्नपत्रके तुम्हाला इथे मिळतात त्यामुळे तसेच महाराष्ट्रातील भारतातील प्रत्येक प्रकारची जॉब अलर्ट प्रायव्हेट असो गव्हर्मेंट असो नॉन गव्हर्नमेंट असो सेमी गव्हर्नमेंट असो सर्व प्रकारचे जॉब जॉब अलर्ट तुम्हाला या चॅनलवरती मिळतील त्यासाठी तुम्हाला लगेच चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल तसेच तुम्ही आमचे टेलिग्रामसुद्धा जॉईन करून घ्या टेलिग्रामची लिंक खाली डिपस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली दे आहे त्यावरती सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला डेली स्वरूपात मिळत जातात तर जास्तीत जास्त मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा तसेच तुम्ही आमची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता जॉईन या बटनावरती क्लिक करून तिथे दिलेली पेमेंट तुम्ही कन्फर्म करून जॉईन बटनावरती आमचं मेंबरशिप घ्या तिथे तुम्हाला भरपूर असे फायदे मिळतील चला तर पाहू हे पत्र आणि यातील माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर आस्थापना शाखा यांच्यातर्फे हे पत्र महाराष्ट्राचे अप्पर पोलीस महासंचालक मुंबई यांना पाठवण्यात आलेले आहे आणि तारीख सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तेवीस सात दोन हजार वीस रोजी हे पत्र लिहिण्यात आलेले आहे या पत्राचा संदर्भ आहे आपले कार्यालयाचे पत्र माहिती पंचवीस सव्वीस पाच दोन हजार वीसचे पत्र विषय पोलीस भरती दोन हजार वीस मागणीपत्र पाठवण्याबाबत तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जितक्याही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागाची माहिती ही पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे पोलीस महासंचालक यांना पाठवण्यात आलेली आहे अशाच पद्धतीचे पत्र हे प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आलेले आहे काही जणांनी याची माहिती दिलेली आहे तर काही जणांनी माहिती दिलेली नाही तर यामध्ये तिने असं या सांगितलं आहे की उपयुक्त संदर्भ व विषयाने सविनय सादर करण्यात येते की या कार्यालयाची आस्थापनेवर सन दोन हजार वीसकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई याकरिता रिक्तपदाची माहिती मागवलेली आहे सदर प्रकरणी सादर करण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर दिनांक एकतीस बारा दोन हजार वीस रोजी एकूण एकशे एक्क्याऐंशी पदे रिक्त होणार आहेत तर एकतीस बारा दोन हजार वीस रोजी एकूण अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी पोलीस पदे रिक्त होणार आहेत त्यापैकी आंतरजिल्हा बदलीवर एकूण सोळा पोलीस कर्मचारी यांना स्वीकृती दिलेली आहे त्यामुळे पोलीस भरती दोन हजार वीस करता एकूण एकशे पासष्ट पदे ही रिक्त होत आहेत म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे पासष्ट पदासाठी पोलीस भरती होणार आहेत तर एकशे पासष्ट पदापैकी राज्य राखीव पोलीस दलाकरता दहा टक्के राखीव म्हणजेच सोळा पदे व अनुकंपा पदावरील भरतीकरता बारा टक्के म्हणजेच एकूण वीस पदे राखीव ठेवण्यात आले असल्याने पोलीस शिपाई पदाकरता एकशे एकोणतीस पदे रिक्त होत आहेत त्याबाबतचे विवरणपत्र खालीप्रमाणे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की अहमदनगर जिल्ह्यातील एकशे एकोणतीस पदाकरता जाहिरात येणार आहेत तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये ओपनचे दिलेले आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अ भज ब भज क भज ड विभाप्र ई बी सी ई डब्ल्यू एस इतर मागासवर्गीय आणि एकूण तर एकशे एकोणतीस जागा हे पोलीस शिपाई यांच्या आहेत त्यानंतरच्या पोलीस चालक शिपाई यासाठी सुद्धा भरती होणार आहे त्यामध्ये एकूण दहा जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत म्हणजे जे पोलीस चालक असतात पोलीस चालक शिपाई त्यांची वेगळी जागा इथं त्यांनी दिलेल्या आहेत तर त्यामध्ये एकूण दहा जागा आहेत आणि ही जे पत्र आहे ते पूर्णपणे अधिकृत पत्र आहे यावरती पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांची सही सुद्धा आहे तसेच डिपार्टमेंटच्या प्रत्येक अधिकाऱ्याची सुद्धा इथे सही आहे तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती हे तुम्ही इथे प्रत्येकाच्या सह्या पाहू शकता आणि याची प्रत पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषेत्र नाशिक यांनासुद्धा पाठवलेली आहे आणि लवकरच पोलीस भरती निघण्याची आशा आहे अशाच पद्धतीचे पत्र हे प्रत्येक जिल्ह्या पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आले होते आणि त्यांच्यातर्फे जे मागणी पत्र आहेत जे रिक्त जागा आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्याचे पत्र त्यांनी पोलीस महानिरीक्षक तसेच अप्पर पोलीस महासंचालक यांना पाठवणे बंधनकारक आहे तर अहमदनगर जिल्ह्याचं आपल्या पत्र भेटलेलं आहे तर यामध्ये एकूण एकशे एकोणतीस जागांसाठी भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पत्रावरून आपण असं समजू शकतो असं म्हणू शकतो की लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे परंतु यामध्ये अजून असं कन्फर्म केलेलं नाही की पोलीस भरतीमध्ये मैदानी आधी होणार आहे की लेखी आधी होणार आहे काही न्यूज चॅनलवरती काही न्यूजपेपरवरती काही यूट्यूबवरती अशा बातम्या मी ऐकलेल्या आहेत वाचलेल्या ले आहेत की लेखी परीक्षा आधी होणार आहे आणि मैदानी नंतर होणार आहे प्रकारचं जी आर हे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे माजी मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब त्यांनी काढला होता त्याच जी आरप्रमाणे भरती होणार आहे तर काही जण असे सांगत आहे की मैदानी चाचणी आधी होणार आहे परंतु मैदानी चाचणी आधी घ्यावून असा कोणताही प्रकारचा जी आर निवेदन कोणतीही मागणी अधिकृत गृहमंत्री मुख्यमंत्री किंवा पोलीस महासंचालक यांनी काढलेली त्या या नाही त्यामुळे याबद्दल शंभर टक्के खात्रीदायक बातमी आपल्याकडे नाही आहे जेव्हा पण त्याबद्दल शंभर टक्के खात्री बातमी आपल्याकडे येईल त्यावरती मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याची अपडेट तुम्हाला नक्की देईल तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही अपडेट नक्की कळेल चॅनलवरती नवीन असाल आणि अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला दररोज पाहिजे असेल सर्व प्रकारचे जॉब अलर्ट पाहिजे असेल सर्व परीक्षेला उपयुक्त ठरणारी सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असेल मागील झालेल्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तसेच प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ पाहिजे असेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशन बेल दिसेल त्याला प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला जेव्हा पण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि चॅनल जिचं मेंबरशिप घ्यायची असेल तर या जॉईंट बटनावरती क्लिक करा आणि त्याची एकदम कमी अशी पेमेंट फी ठेवलेली आहे फक्त एकोणतीस रुपये पर मंथ त्याची मी फी ठेवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी मिळतील आणि आगामी होणाऱ्या पोलीस संदर्भात तुम्हाला प्रत्येक अपडेट मी तुम्हाला त्या मेंबरशिपमधून देणार आहे त्यासाठी येणारा अभ्यासक्रम मैदानीचा अभ्यासक्रम आणि मैदानी चाचणीमध्ये काय काय घेतला जाणार आहे त्याचा कसा स्टॅमिना ठेवायचा कशा पद्धतीने मैदानीची तयारी करायची किती मार्गाला किती असेल संपूर्ण अपडेट तुम्हाला मी तिथे देणार आहे लेखी परीक्षेमध्ये काय काय विचारणार आहे किती मार्काला विचारणार आहे लेखी परीक्षेची पूर्ण माहिती तुम्हाला तिथे देणार आहे त्याविषयी सेपरेट व्हिडिओ मी तयार करणार आहे आणि मे अभ्यासक्रमसुद्धा तुम्हाला मी त्यावरती प्रोव्हाइड करणार आहे आणि याआधी जितके पोलीस भरती झालेली आहे त्या सर्वावरतीसुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि त्याचे सर्व प्रश्न प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी तुम्हाला आमची मेंबरशिप घ्यावी लागेल तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी मेंबरशिप घ्या काही प्रॉब्लेम आला तर कॉमेंट करा किंवा तुम्ही टेलिग्रामवरतीसुद्धा कॉमेंट करू शकता टेलिग्राममधे तुम्हाला चॅनलला मेम तेव्हा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होता तेव्हा तुम्ही वर जे आपलं नाव असते टेलिग्रामचं ते त्याला क्लिक करा तिथे तुम्हाला एक लिंक भेटून जाईल त्या लिंकवरती तुम्ही तुमची प्रॉब्लेम शेअर करू शकता तिथेसुद्धा तुम्हाला मी रिप्लाय देईल किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला रिप्लाय देईल तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी मेंबरशिप घ्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्रामलासुद्धा जॉईन करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रापर्यंत शेअर करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र